नमो नमः मित्राणि, अद्य वयं युग्ममाला विद्यमानेषु सुभाषितेषु तृतीयं सुभाषितं वयं पठामः। हे सुभाषित जाहे, भर्तृहरिणी लिहिलेल्या तीन शतकामधून म्हणजेच शृंगार शतक, वैराग्य शतक, नीती शतक यामधून नीती शतकातून शिखरिणी वृत्तातलं हे सुभाषित आज आपण इथे बघणार आहोत। या शिखरिणी वृत्तातल्या सुभाषितामध्ये शिखरिणी छंदाचं किंवा वृत्ताचं कशा प्रकारे लक्षण आहे ते आपण इथे बघूयात। रसैः रुद्रैश्चिन्ना यमनसलभागः शिखरिणी, रसैः रुद्रैश्चिन्ना यमनसलभागः शिखरिणी, रसैः रुद्रैश्चिन्ना यमनसलभागः शिखरिणी। मित्रांनो, या वृत्तामध्ये याचं गायन केलं जातं। आता आपण प्रत्यक्ष सुभाषिताकडे वळूयात। यदा किञ्चित् ज्ञोऽहं द्विप इव मदान्धः समभवं, तदा सर्वज्ञोऽस्मीति भवदवलिप्तं मम मनः। यदा किञ्चित् किञ्चित् बुधजनसकाशादवगतं, तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः। आता या सुभाषिताच्या मध्ये आलेले संधी विग्रह आधी आपण बघून घेऊयात। किंचित ज्ञोहम, किंचित अज्ञः अधिक अहम, सर्वज्ञोऽस्मीति भवदवलिप्तम संधी होतो, सर्वज्ञः अधिक अस्मि अधिक इति अधिक अभवत अधिक अवलिप्तम। पुढचं आपण बघूयात। किंचित किंचित बुधजन सकाशादवगतम, किंचित अधिक किंचित बुधजन सकाशात अधिक अवगतम, मूर्खोऽस्मीति मूर्खः अधिक अस्मि अधिक इति। आता सुभाषितांचा अन्वय आपण लावूयात। नीतिशतकातून घेतलेलं हे सुभाषित जे आहे त्याचा छंद आहे शिखरणी, छंदातलं हे सुभाषित आहे। बघा त्याच्यामध्ये कोणकोणती पद विद्यमान आहेत, कशाप्रकारे आपण त्याचा अर्थ लावू शकतो। समभवम, कः समभवम, अहम समभवम, विशेषण लागलाय मदांधः, अहम मदांधः, अहम समभवम, अहम मदांधः समभवम, मी मदांध झालो। कदा, कोणाप्रमाणे, तर किंचित ज्ञो अहम, माझं विशेषण काय आहे, अहम किंचित ज्ञः, मला किंचित ज्ञः थोडंसं फार माहिती असणारा किंवा थोडंफार जाणकार असणारा अहम मी मदांध समभवम, गर्वाने मदनमत्त झालो, मदांध झालो। कोणाप्रमाणे, द्वीप इव, द्वीप म्हणजे हत्ती, हत्ती ऐन तारुण्यामध्ये जेव्हा जसा मदांध होत असतो तसा मी सुद्धा हत्तीप्रमाणे मदांधो झालो। किंचितज्ञ अहम द्वीप इव मदांध समभवम, यदा जेव्हा मी किंचित जाणणारा किंचित ज्ञान असलेला मी हत्तीप्रमाणे मदांध झालो, तदा म्हणजे तेव्हा, सर्वज्ञोऽस्मी इति, सर्वज्ञ अधिक अस्मि अधिक इति, अहम सर्वज्ञ अस्मि, मला सर्व माहिती आहे, मी सर्वज्ञ आहे इति अभवत अवलिप्तम मम मनः, मम मनः अवलिप्तम, माझे मन अवलिप्त झाले, व्यापून गेले। कशासाठी, सर्वज्ञोऽस्मी इति, मी सर्वज्ञ आहे असे मानून माझे मन अवलिप्त झाले, व्यापून गेले। कशा संदर्भात, तर मला सर्व माहिती आहे अशा संदर्भात। जेव्हा मी किंवा मला जेव्हा किंचित ज्ञान प्राप्त झालं तेव्हा हत्तीप्रमाणे मी मदांध झालो, तेव्हा सर्वज्ञ मी आहे असे मानून माझे मन अवलिप्त झाले। यदा अहम किंचितज्ञ अस्मि तदा द्वीप इव मदांध समभवम, तदा मम मनः सर्वज्ञ अस्मि इति अवलिप्तम अभवत, तेव्हा माझं मन मी सर्वव्यापी आहे, सर्व मला मी जाणणारा आहे
अशा प्रकारे अवलिप्त माझं मन झालं. किंतु यदा किंचित किंचित बुधजन सकाशाद अवगतम तदा मूर्खोस्मि इति ज्वरः मे ज्वरः मदो इव व्यपगतः. मदो मे ज्वरः व्यपगतः. बघा कसं झालेलं आहे. यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम, जेव्हा किंचित किंचित अगदी थोडं थोडं किंवा थोडा थोडा बुधजन बुद्धिमान लोकांच्या सकाशात म्हणजे जवळ जाऊन अवगतम मी जाणलं, जेव्हा थोडे थोडे मी बुद्धिमंतांच्या संपर्कात जाऊन शिकलो किंवा मी जाणलं, तदा त्यावेळेस मूर्खोस्मी इति मूर्खः अस्मि अहम मूर्खः अस्मि इति ज्वरः मी मूर्ख आहे असा माझा जो ज्वर आहे किंवा असं मला जे वाटत होतं की मी आजपर्यंत बुद्धिमान आहे तसं तेव्हा मात्र काय वाटायला लागलं की तदा अहम मूर्ख अस्मि इति ज्वरः मूर्ख असल्याप्रमाणे माझा जो ज्वर आहे मदोमे व्यपगतः. बघा काय म्हटलं त्यांनी, किंचित किंचित अवगतम. कदा अवगतम? यदा बुधजन सकाशात किंचित किंचित अवगतम तदा अहम मूर्ख अस्मि इति ज्ञात्वा मी मूर्ख आहे असे जाणून मे मदह माझा गर्व जो आहे ज्वर इव व्यपगतः. ज्याप्रमाणे गोळी घेतल्यानंतर ताप निघून जातो त्याप्रमाणे जेव्हा मी बुद्धिमान लोकांच्या संपर्कात जेव्हा आलो तेव्हा मला हे जाणवायला लागलं की मी मूर्ख आहे असा माझा जो ज्वर आहे तो हळूहळू निघून गेला किंवा माझा जो गर्व आहे तो ज्वराप्रमाणे तो निघून गेला.